राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं रिक्षाचा पाठलाग करून हातभट्टी दारूचा साठा जप्त केला असून या प्रकरणी एकास ताब्यात घेण्यात आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागानं बुधवारी सोलापूर हैदराबाद रोडवर ऑटो रिक्षामधून हातभट्टी दारू वाहतूक करताना एका इसमास पकडलं. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टी दारू निर्मिती आणि विक्री ठिकाणावर सातत्यानं धाडी टाकण्यात येत असून बुधवारी निरीक्षक नंदकुमार जाधव यांना सोलापूर हैदराबाद रोडवर रिक्षातून हातभट्टी दारूची वाहतूक होणार असल्याची खात्रीलायक खबर मिळाली. त्या अनुषंगानं त्यांनी त्यांच्या पथकासह सापळा रचला. यावेळेस अभिषेक बाळू राठोड वय 21 राहणार मुळेगाव तांडा हा रबरी ट्यूबमधून 450 लिटर हातभट्टी दारूची वाहतूक करीत असल्याचं आढळून आलं. त्याच्या ताब्यातून 23,000 रुपये किमतीच्या हातभट्टी दारूसह एकूण 1,63,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक नंदकुमार जाधव, दुय्यम निरीक्षक सुखदेव सिद्ध, गजानन होळकर, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट व वाहनचालक रशीद शेख यांच्या पथकानं पार पाडली.